बालमित्रांनो, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. गोष्ट आहे महाभारतातली. महाभारतातली म्हणजे पाच पांडव, द्रौपदी आणि त्यांच्या लग्नाची. एकदा द्रुपद राजाने त्याच्या मुलीचं म्हणजे द्रौपदीचं लग्न ठरवलं. लग्न ठरवल्यानंतर त्या काळात स्वयंवर व्हायचे. स्वयंवर म्हणजे काहीतरी पण रचला जायचा आणि तो पण पूर्ण करेल त्या वीर पुरुषाची किंवा जो कोण असेल त्याच्याशी लग्न करणार ती मुलगी. अशा पद्धतीने लग्न व्हायचे. मग तिने असा पण मांडला की मला धनुर्धराशी लग्न करायचं. धनुर्धराशी म्हणजे जे असं धनुष्यबाणात सगळ्यात जास्त नियम आहे त्याच्याशी लग्न करायचं. मग तिने काय केलं, एक छताला मासा बांधला आणि तो असा फिरत राहील सारखा असं केलं आणि खाली एक छोटा हौद बांधला. त्या हौदात पाणी टाकलं, ते पाणी एकदम संत होतं. तो फिरणारा मासा पाण्यात दिसायचा आणि मग पाण्यात दिसल्याने काय व्हायचं, मग असं ठरलं की पाण्यात पायचं खाली आणि वरती माशाचा जो डोळा होता तो बाणाने मारायचा होता आणि मग तो मासावरती फिरायचा आणि त्याची प्रतिबिंब म्हणजे पाण्यात त्याची ती प्रतिमा सगळी जशीच्या तशी खाली दिसायची. आणि मग काय झालं, सगळे वीर पुरुष आले तिथं, खूप धनुर्धर आले, सगळ्यांनी प्रयत्न करून पाहिला, कोणालाही यश आलं नाही. पण ब्राह्मण वेशात तिथं अर्जुन होता. शेवटी त्याच्या गुरुजींनी सांगितलं की तू उठ आणि आता तो पण तू पूर्ण कर. अर्जुन उठला. उठल्यानंतर तो तिथे गेला. गेल्यानंतर त्याने बाण लावला, बाणाची प्रत्यंच लावली, खाली पाण्यात पाहिलं. या चित्रात दिसतंय पाहतो मला इथं, खाली त्याने पाण्यात पाहिले आणि पाण्यात पाहून वरती त्या माशाचा डोळा त्याने फोडला. अशा पद्धतीने त्याने तो पण जिंकला. द्रौपदीने त्याला वर माला घातली आणि दोघांचं लग्न झालं. तर अशी ही गोष्ट, पाण्यातलं प्रतिबिंब आणि प्रतिबिंबाला पाहून त्याने नेम धरून त्या माशाचा डोळा फोडला. त्याच्यानंतर पाहता येतं दुसरं चित्र आलंय. हे दुसरं चित्र आहे पाण्यात शांत उभे असलेल्या एका बगड्याचं. या बगड्याचं नाव वंचक नाव आहे. हा वंचक बगडा शिकारीच्या शोधात एकदम शांत उभा आहे. थोडा सुद्धा हल्लेला नाही आणि त्याच्यामुळे त्याचा एक छान फोटो काढता आला. मग तो पाण्यात उभा आहे परंतु त्याचं प्रतिबिंब पाण्यात पडलेले. ते काय झालेलं आहे, प्रतिबिंब पाण्यात पडलेले आहे. आणि जर पाण्यात पाहिलं तर तो कसा दिसतोय, त्याचे डोकं वरती आहे परंतु पाण्यात त्याचं डोकं काय झालेलं आहे, खाली गेलेलं आहे. डावी बाजू डावीकडेच आहे आणि उजवी बाजू उजवीकडेच आहे. हे पाहिल्यावर आपल्या असं लक्षात येतं की पाण्यातील प्रतिबिंब म्हणजे काय, तर खाली डोकं वर पाय. आता या चित्रात पहा, वंचक बगड्याचे पाय पाण्यात खाली दिसतात का वर दिसतात, तर ते वर दिसतात. म्हणजेच पाण्यातील प्रतिबिंबात पहिला नियम खाली डोकं वर पाय, दुसरा नियम डावी बाजू डावीकडं उजवी बाजू उजवीकडं. तर मग अशा ह्या प्रतिबिंबावर आधारित काही काही गोष्टी आपण आजच्या पाठात शिकणार आहोत.